राज्य में मराठा आरक्षण का मुद्दा जोरों पर है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के विधायक रोहित पवार ने स्पष्ट किया है कि जिस प्रकार से कुछ दिनों पहले सरकार द्वारा AWS में 10% का कोटा दिया गया था, इस प्रकार से इस वर्ष भी सरकार द्वारा प्रावधान कर संसद में विधायक पारित करना चाहिए, जिससे कि मराठा समेत लिंगायत, मुस्लिम, धनगर आदि समाजों के आरक्षण का मुद्दा सुलझे। सर, कई वर्षांपूर्वी केंद्र सरकार ने एक पार्लमेंटमध्ये GR आणून आरक्षणाच्या बाबतीत EWS कोटा 10% दिला होता। यंदासुद्धा मराठा आरक्षण असेल, धनगर असेल, त्याच्याचबरोबर लिंगायत आणि मुस्लिम या चारही आरक्षण या समाजाला आरक्षण आपला द्यायचा असेल तर कुठेतरी तशाच पद्धतीने एक विधायक केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये आणण्याची जरूरत आहे। मग सगळ्या समाजाला ते सुद्धा योग्य पर्सेंटेजमध्ये आरक्षण मिळू शकतं। योगायोगाने केंद्र सरकारने इमर्जन्सी पार्लमेंट या सप्टेंबर मध्याला बोलवलेला आहे, त्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये हे सर्व विषय घ्यावेत आणि ते घेण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलावं, त्याच्याचबरोबर सर्व पक्षीय आमदारांना आणि खासदारांना घेऊन केंद्र सरकारशी जर चर्चा करायची असेल तर आम्ही सर्वजण तयार आहोत। पण तसं झालं तरच सगळ्या समाजाला न्याय मिळू शकतो आणि ते होऊ शकतं का, तर ते झालेलं आहे, काही वर्षांपूर्वीच झालेलं आहे। त्यामुळे उगाचच कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण न आणता सामाजिक दृष्टिकोन मनामध्ये ठेवून या सर्व समाजाला न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे असं माझं मत आहे।